रत्नागिरी नगर परिषदेमध्ये पाण्याचा प्रश्न सध्या पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जोरदार शाब्दिक चकमक झडत आहे. माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. रत्नागिरी नगर परिषदेची नळपाणी योजना माझ्या ताब्यात घ्या, चार दिवसात सर्व काही सुरळीत करीन, असं उमेश शेट्ये म्हणाले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांना उमेश शेट्येंनी काय दिले आव्हान, का म्हणाले रत्नागिरी सोडून जाईन, पाहायला विसरू नका अनकट उमेश शेट्ये. वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे 4/9/2017 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमधला ठराव 105 हा रद्द करा, रद्द स्टे द्या त्याला, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी आमचा प्रस्ताव फेटाळला. प्रस्ताव फेटाळल्याच्या नंतर न्यायदेवतेच्या हक्काप्रमाणे आम्ही आमच्या हक्काप्रमाणे आम्ही कोकण आयुक्तांच्याकडे गेलो. आम्ही आदरणीय कोकण आयुक्तांना आमची वस्तू दिली. आमचे वकील ऍडव्होकेट गौरव देसाई निलेश पावसकर यांनी सांगितली आणि त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी आम्हाला त्याला स्थगिती आदेश दिलेला आहे. पुढील सुनावणी 8 नोव्हेंबरला होणार आहे. नगराध्यक्ष जर 5 कोटीची आम्ही तरतूद करणार आहोत असं जर सांगत असतील आणि प्रत्यक्षात 5 कोटी रुपयेच करणार आहे, माझं तर असं म्हणणं 54 कोटीच्या वरती 5 पैसे देखील वाढवून दिले नाही पाहिजेत. 5 कोटी तरी का द्यावेत हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 5 कोटीची आम्ही तरतूद केली ती कशातून केलेली आहे ते जनता दरबार घेऊन सांगावं, आम्हाला बोलवावं जनता दरबारात, हा सूर्य हा चंद्र आमने सामने करावं, लोकांची दिशाभूल करणं थांबवा. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सत्तेवर बसलात आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही आज तिथले राजे आहात, आम्ही तुमचा आदर करतो, सन्मान करतो, तुम्ही आम्हाला वंदनीय पूजनीय आहात. पण लोकांनी खोटं बोलून लोकांची दिशाभूल करू नका, आपलं ते खरं म्हणू नका, खरं ते आपलं म्हणा, ही आमची भूमिका आहे. आज वार्डात रस्ते करायला पैसे नाही, स्ट्रीट लाईट लावायला पैसे नाही, बालवाडीला पैसे नाही, शाळांची अवस्था जाऊन बघा, टॉयलेट बाथरूमची काय अवस्था आहे, बालवाडीची मुलं खड्ड्यात जाऊन शिशू करतात आहे, जाऊन दाखवतो चला तुम्हाला आता, हे नगराध्यक्षांनी पाहिलंय काय, व्यायामशाळांची अवस्था काय आहे, मराठी शाळांची अवस्था काय आहे, इंग्लिश मिडियम आम्ही शाळा देणार हे देणार, कचऱ्याची अवस्था काय, उदाट गुरांची अवस्था काय, पाण्याचं नियोजन काय. आज 2030 सालापर्यंत पुरेल असं पाणी रत्नागिरी पाहिजे, का नाही तुम्ही व्यवस्थित नियोजन करत? आज तुमचे लाईनमन किती वाजता कामावर येतात, किती वाजता जातात, याची काही कल्पना आहे तुम्हाला? माझ्या ताब्यात 4 दिवस नगर नळपाणी योजना द्या, रत्नागिरी शहरातली वितरण व्यवस्था, तुम्हाला 4 दिवसात संपूर्ण शहर पाणी हे करून टाकतो, कुठेही पाण्याची बोंबोंब येणार नाही. अहो ह्यांना आपल्याला रोग काय झालाय आणि गोळ्या कुठच्या घ्यायच्या आजारावर उपचार कुठे हेच यांना कळत नाही असं माझं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, लोकांना पाणी ही जी आत्ताची जी योजना चालू आहे शिलधारणाची आणि पानवलची, लोकांना पाणी 2030 सालापर्यंत पुरेल असा सर्वे करून त्यावेळेला 1988 साली ह्या योजनेला मंजुरी मिळाली, 1991 साली प्रत्यक्षात योजना ही कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, 1997 साली मी नगराध्यक्ष असताना प्रत्यक्षात पाणी यायला सुरुवात झाली, त्यावेळेला मी पाणी सभापती देखील होतो. आणि ह्या योजनेचं जी पूर्वीची आपली जी योजना 8 कोटीची होती ती 12 कोटी झाली लोकवर्गणी म्हणून, त्यावेळेला देखील मी स्वतः 60 लाख रुपये एमडीपीकडे भरलेले आहेत. त्याच्यामुळे ही योजना आता जी काही नवीन येते ही योजना नाही, ह्याच्या एवढंच आहे की गंजलेल्या लाईनी बदलणे, लाईनची व्यास वाढवणे, 2 इंचाच्या लाईनी 4 इंचाच्या करणे, 18 इंचाच्या लाईनी 24 इंचाच्या करणे, जिथे कुठे आवश्यक असेल तिथे ईएसआर बांधणे, डीएसआर बांधणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्या योजनेला आम्ही विरोध करतोय असं जे कोण म्हणतात त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं. आमचा मुद्दा आज पण हा आहे की आलेला जो खर्च करायचा आहे 54 कोटी रुपये ते आपण करून घेतले पाहिजेत, ते झाले पाहिजेत. परंतु तुम्ही ते 9 कोटी रुपये जे वाढवून देताय ते कुठच्या अधिकारात देताय? तुम्हाला अधिकार काय पोचतो? तुम्ही सर्वसाधारण सभेचे सदस्य आहात, तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय करू शकता, पण तुम्ही अशा प्रकारचा निर्णय करू शकता का? आम्ही वरिष्ठ पातळीवरती या संदर्भात तक्रारी करणारच आहोत. आमच्याकडे दरवर्षी 2-3 कोटी रुपये दुरुस्तीवरती खर्च होतो असं वक्तव्य शहराच्या नगराध्यक्षांनी केलं. मी म्हटलं हे साफ खोटं आहे, अशी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पामध्ये नाही आणि सुमारे 2-3 कोटी रुपये कधीच खर्च झालेले नाही. गेली 25 वर्ष या रत्नागिरी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये मी होतो. नगराध्यक्ष जर असं म्हणत असेल तर ते पूर्णतः खोटं आहे आणि मी जर खोटं बोलत असेल तर ते सिद्ध करून दाखवा. मी रत्नागिरी शहर सोडायला तयार आहे.